SP मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, SP मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत। मित्र हो, तुकाराम महाराज म्हणतात, अहो पांडुरंगा, देवा तुम्ही माझ्याबरोबर कसलीच गोष्ट का बोलत नाही? तुम्ही मला असे दुःखी कष्टी का करता? माझा प्राण कंठात आला आहे, मी सतत आपल्या वचनाची वाट पाहत आहे, पण तुम्ही माझी निराशा केली असे मला जाणवते। पांडुरंगा, आपण ह्यावेळी काळ्या पाषाणाची खोळ घेऊन सर्व अंगावर घेऊन बसला आहात काय? आपणास माझा विटाळ होऊ नये असे वाटते काय? तुकोबाराय म्हणतात, अहो देवा, मी तुमचा आहे असे म्हणून घेण्यास मला लाज वाटते, कारण तुम्ही माझी साधी विचारपूस देखील करत नाही। हे विठ्ठला, योग्य काय आहे ते माझ्यासारख्या दुर्बलाने काय जाणावे? आणि परमार्थात मोठेपणाचे तोंड तर कालेच असते। एखाद्या ओसाड घराच्या दारात उभे राहून हाक मारली असता जसे कोणी आवाज देत नाही, त्याप्रमाणे मी आपला धावा केला असता आपण बोलत नाही। आपल्या दाराशी आलेल्या पाहुण्यांचे केवळ गोड शब्दाने समाधान होत असेल तर तसे शब्द योजण्यास काय अडचण आहे? तुकोबाराय म्हणतात, देवा, जे काही कराल ते थोरपणामुळे तुम्हास शोभते, पण आम्ही तुमच्यासारखे निलाजरे नाही। हे विठ्ठला, आम्ही तुझ्याकडे जे मागू ते काही देण्यास तुझ्याजवळ नाही, त्यामुळेच तू भीत आहेस। हे विठ्ठला, तू विचार करून पहा, आणि ते तुलाही ठाऊक आहे की आम्ही तुझ्या नाम साधनेत समाधानी आहोत। तुझ्या भक्ताला देण्यासाठी तुझ्याजवळ रिद्धिसिद्धी हेच मुख्य असे भांडवल आहे, आणि ते तर आम्हास तुझ्या भक्तीपुढे किरकोळ आहे। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठात चालत जाऊ आणि तेथे चिंता विरहित होऊन कायमचे तुझे सुख भोगेत राहू। हे पांडुरंगा, मला तुमचे ते ब्रह्मज्ञान नको। लहानसे सुंदर कोवळे सगुण दर्शन पुरेसे आहे। देवा, तुमची ख्याती आहे की पतितास पावन करता, ते तुम्ही विसरून गेला आहात असे वाटते, कारण मला भेट देण्यास ज्या अर्थी उशीर झाला आहे, देवा तुमच्यासाठी स्वतःच्या संसारावर तुलसी पात्र ठेवले आहे, पण त्याची कल्पना तुमच्या ध्यानी मनी नाही। तुकोबाराय म्हणतात, देवा, विठ्ठला, आता तू माझ्यावर रागावू नकोस, उठ आणि मला लवकर भेट दे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू तुकाराम महाराजांचे पुढील विचार जाणून घेण्यासाठी। मित्रांनो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी SP मराठी सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।